मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आणि हितगुजमध्ये आपण रोज विविध विषयांवरती चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया व भिंगा रोपणातील पर्याय या विषयावर आणि ही चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले या विषयातील नेत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर तानाजी मोरे आणि डॉक्टर गोपाल अरोरा विषयाकडे वळण्यापूर्वी मी दोन्ही डॉक्टरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेची यावर्षीची थीम आहे एमओएस आपल्या तरी सर्वसामान्यांपर्यंत डोळ्यांच्या आजारांबाबत योग्य ती माहिती जनतेपर्यंत पोहोचावी हाच या संघटनेचा मुख्य हेतू आहे डॉक्टर तानाजी अरोरा यांची थोडक्यात ओळख तानाजी मोरे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मोरे हे लाईफ केअर हॉस्पिटल उदगीर जिल्हा लातूरचे संचालक आहेत डॉक्टर मोरे हे महाराष्ट्र ऑक्थमोलॉजिकल सोसायटीचे खजिनदार असून आतापर्यंत त्यांनी जवळपास सत्तर हजारांपेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यात याआधी ते मराठवाडा ऑप्थमोलॉजी ॉजिकल सोसायटीपदी कार्यरत होते डॉक्टर मोरे यांना डॉक्टर एस डी आठवले पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तर डॉक्टर गोपाल अरोरा हे अक्षर आय हॉस्पिटल नागपूरचे संचालक आहेत डॉक्टर अरोरा महाराष्ट्र ऑप्थमॉलॉजिकल सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत याआधी ते नागपूर अकॅडमी ऑफ ऑप्थमॉलॉजीच्या अध्यक्षपदी कार्यरत होते आणि विदर्भ ऑप्थिमिकल सोसायटी जे आय नागपूर मेडिकोस आणि असोसिएशन ऑफ मेडिकल फॅकल्टीचे ते अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे डॉक्टर अरोरा यांना डॉक्टर वी के चिटनीस पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय चला तर याविषयी अधिक माहिती जाणून घ्या दोन्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडून मात्र तुम्हालाही याविषयी काही शंका असेल किंवा प्रश्न असेल तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा आपला विषय जो आहे तो मोतीबिंदू संदर्भात आहे आणि अर्थातच आधुनिक पद्धती आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये आपण बघतोय ह्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे पण सगळ्यात अगोदर डॉक्टर अरोरा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय आहे त्याविषयी काय सांगाल सगळ्यांच्या डोळ्यात एक नैसर्गिक भिंग असतात जे पारदर्शक असतात जसं तुम्हाला लॅपटॉपमध्ये मी दाखवते ते प्रकाश किरण जे असतात ते समोरच्या बॉडीचे जाऊन पारदर्शक लेन्समध्ये असं जातात आणि मागच्या पडदा जसं रेटिना म्हणतात तिथे जातात लेन्स म्हणजे जसं कॅमेराच्या लेन्स असतात ते प्रतिमा नेहमी घेते आणि जसं आपला लेन्स होतात ते पण तसं घेते आणि जेव्हा रेटिनाला इन्फॉर्मेशन देतात तर आपल्याला दिसायला लागतात पण कधी कधी काय होते की हे जे पारदर्शी लेन्स हे अपारदर्शी होऊन जातात आणि त्याच्या कारण वेगळं वेगळं आहे जसं मार लागला ते होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाच्या कारण एक वय आहे तर त्याच्यामुळे जे पारदर्शी लेन्स अपारदर्शी झाला ते मोतीबिंदू म्हणतात बरोबर आता तुम्ही मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय का हे सांगितलं मात्र मोतीबिंदू झाल्यानंतर अनेकदा शस्त्रक्रिया करावी लागते डॉक्टर मोरे खरंतर ही शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक लोक घाबरतात कारण की आजकाल आपण बघितलं जर शस्त्रक्रिया सक्सेसफुल होईल की नाही ही शंका आता असतेच आणि डोळ्यांच्या बाबतीत थोडेसे लोक अजूनही तेवढे सजग नाही आहेत तर त्याविषयी मला जाणून घ्यायचे आधुनिक उपचार पद्धती खरं तर निघालेल्या आहेत मात्र प्रत्येकाला ही शस्त्रक्रिया करण्याची गरज भासतेच का मोतीबिंदूची मोतीबिंदू वरती एकमेव व कायमस्वरूपी उपाय म्हणजे शस्त्रक्रिया हा एकमेव एकच आहे पण मोतीबिंदू झाल्यानंतर बरेच लोकांच्या मनात शंका असतात प्रश्न असतात की मोतीबिंदू आपण टाळू शकतो का मोतीबिंदूला थांबता येऊ शकतो का रोकू शकतो का किंवा डोळ्यात काही औषध टाकून किंवा काही गोळ्या खाऊन आपल्याला मोतीबिंदू थांबवता येतो का असे बरेच प्रश्न असतात जसं आपण व आपलं वय वाढतं वाढत्या वयाबरोबर आपण आपलं डोळ्यात होणारे शरीरात होणारे बदल टाळू शकत नाहीत त्याचप्रमाणे मोतीबिंदू सुद्धा आपण टाळू शकत नाही आणि मोतीबिंदू वरती फक्त शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे आता शस्त्रक्रिया कधी करायची आपल्या मोतीबिंदू झाल्यानंतर दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपल्याला त्याचा मोतीबिंदूमुळे मुळे परिणाम होतो म्हणजे आपण आपले दैनंदिन कुठलेच काम करू शकत नाही दूरचे चेहरा अंदुक दिसतो दृष्टी आदू होते वाहन चालू शकत नाही वाचता लिहिता येत नाही अशा वेळेस पूर्वीचा जसा कन्सेप्ट होता की मोतीबिंदू पिकू द्या असं म्हणायचं पण आता तसं राहिलेलं नाही आधुनिक विज्ञानानं तंत्रज्ञानानं खूप प्रगती केलेली आहे खूप आधुनिक पद्धतीचे उपकरणं आलेले आहेत त्या उपकरणाच्या सहाय्याने जेव्हा आपल्याला आपल्या जीवनात कुठेही अडथळा निर्माण होतो त्यावेळेस आपण आपली शस्त्रक्रिया करून घ्यावी मनात कुठली भीती बाळगायची गरज नाही मोतीबिंदू ऑपरेशन केल्यामुळं मला त्रास होईल का इजा होईल का त्याच्यामुळे दृष्टी जाईल का सायन्सनं विज्ञानानं आणि आमच्या डोळ्याच्या क्षेत्रात खूप प्रगती झाली त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला अडचण येत असेल त्रास होत असेल त्यावेळेस बरोबर अर्थातच तुम्ही सांगितलं की मनात कुठलीही भीती न बाळगता बर। शस्त्रक्रिया करून घ्यावी आणि मोतीबिंदू पिकण्याची वाट बघू नका कारण की अनेकांचा अजूनही असा गैरसमज आहे की मोतीबिंदू पूर्ण पिकू दे आणि नंतर आपण शस्त्रक्रिया वळ कडे वळूया पण आधुनिक उपचार पद्धतींविषयी मला डॉक्टर अरोरा तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय आधुनिक उपचार पद्धती आहेत शस्त्रक्रिया आता तुमच्या म्हणणं बरोबर तर की ऍडव्हान्समेंट इतकं जास्त झालेलं आहे पण सगळ्यात जे कॉमन आहे आणि जे सगळं लोक जास्त करतात त्यांना आपण फेको मल्सिफिकेशन म्हणतात मी तुम्हाला हे दाखवू शकतो व्हिडिओ मध्ये हे जसं एक नॉर्मल आपण डोळा पाहत आहे आणि फेको मल्सिफिकेशन म्हणजे जे आपण एक ची निब असतात तितकं फक्त एक प्रोब असतात आणि ते आपण डोळ्याच्या आतमध्ये टाकतात आणि जे वरची झिल्ली जसं तुम्हाला मध्ये पाहत आहे हो. की आपण वरची झिल्ली एक निडलनी कापावं लागतात आणि मग ते फेको प्रोब आतमध्ये टाकून हे निडलनी आपण झिल्ली कापात ज्याला आपण कॅप्सुलर एक्सेस म्हणतात त्याच्यानंतर आपण हायड्रोडिसेक्शन म्हणून एक फ्लुईड पाहतात ताकी जे न्यूक्लियस असतात जे मेन कोर असतात मोतीबिंदूच्या ते फ्री होऊन जातात आणि फेको प्रोब जे मी म्हटलंय की त्याचे एक छोटीशी निडल समान असतात त्याच्याशी आपण अल्ट्रासोनिक एनर्जी देऊन ते छोटे छोटे तुकडे करतात आणि छोटे छोटे तुकडे केल्यानंतर मग आपण एक सक्षम पद्धतीने सगळं मोतीबिंदूच्या पीस ला आपण एस्पिरेट करतात त्याच्यानंतर पूर्ण मोतीबिंदू बाहेर आल्यानंतर फक्त आपल्याला जे भिंग रोपण आहे ते, ला ते करावं लागते आणि आपण 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 म्हणतात आणि ते डोळ्याच्या टाकू शकतो हे हे तुम्ही पद्धत की आता लेन्स इम्प्लांट करत आहे बरं त्याच्या असतात आपल्याला इमिडिएटली नजर परत येतात बरं बरं अर्थातच खरंतर मोतीबिंदू विषयी अनेक समज गैरसमज आपण या माध्यमातून दूर करत आहोत आणि एमओएसने तर आपल्या प्रत्येकासाठी हे एक नवी संधी दिलेली आहे की डोळ्यांसंदर्भात आपण जनजागृती करण्याचा हा प्रयत्न करतो एम ओ एसच्या माध्यमातून आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली पहिला फोन जो आला तो भाऊसाहेब जामदार यांचा नगरवरून बोलतात विचारा काय प्रश्न नमस्कार भाऊसाहेब बोला हो सर माझ्या डोळ्यात असाच एक काळी घुसली होती बर आणि तिथं हॅलो हा बोला बोला आ, तर माझ्या डोळ्यात एक काळी घुसली होती कालांतराने मी ती तात्पुरती असं दवापाणी करून ड्रॉप सोडून आता तो त्याला दोन वर्षात काळ झाला आणि जो जो का तर तो मध्ये याबद्दल थोडक्यात औषध टाकून तो किंवा आम्हाला माहिती पाहिजे बरं बरं नक्कीच आपण डॉक्टरांशीच या संदर्भात विचारूया डॉक्टर अशा असे छोटे मोठे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात घडत असतात डोळ्यांसंदर्भात तर तेव्हा प्रत्येक वेळेस शस्त्रक्रियेचीच गरज भासते की इतरही उपचारांनी होऊ शकतं बरं डोळ्याला काडी लागणं म्हणजे थोडक्यात विजिटेटिव्ह ट्रोमा म्हणतो म्हणजे कुठल्याही प्रकारचं पान असेल उसाची काडी असेल शेतात काम करताना असेल तर ह्यामध्ये डोळ्याला इजा होते जखम होते आणि त्या सोबतच व्यक्तीला इन्फेक्शन होण्याची संभावना असते त्यात जास्तच फंगस जास्त कारणीभूत असतात सोबत बॅक्टेरिया पण असू शकतात अशामुळं खूप दिवस जखम जाते आणि वेळेवर जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं वेळेवर औषधो औषधोपचार नाही केला समजा तर त्याला कायमचं अंधत्व येण्याची शक्यता असते त्यासमोरच्या जे कॉर्निया म्हणतो भुबळ म्हणतो त्यावरती ओपॅसिटी म्हणजे एक प्रकारचं टीक म्हणतो आपण साध्या भाषेत मराठी भाषेत तर टीक येतं त्यामुळे त्या रुग्णाला कमी दिसायची शक्यता असते ह्यावरती जर कायमस्वरूपी म्हटलं नेत्रतज्ञाकडून तपासून कायमस्वरूपी जर शक्य होत असेल तर तो कॉर्निया ज्याला आपण केराटोप्लास्टी म्हणतो अशा केराटोप्लास्टी करून सुद्धा थोडंसं दृष्टी परत रुग्णामध्ये आणू शकतो पण हे नेत्रतज्ञाला भेट घेतल्यानंतर ते कशा प्रकारचा डोळा आहे डोळा आहे हेच सल्ला देऊ शकतात ह्या सुद्धा मला की यांनी तपासून कशा अर्थात अर्थातच मगाशी आपण एक व्हिडिओ पाहिला आणि फेको सर्जरी बद्दल डॉक्टर अरोरा यांनी सांगितलं ह्या शस्त्रक्रियांचे नेमके काय फायदे रुग्णाला होतात त्याविषयी काय सांगाल आधुनिक शस्त्रक्रिया ह्याचे फायदे म्हणजे कसं आहे की आजकाल ही अगदी कमी छेदातून शस्त्रक्रिया केली जाते मिनिमल म्हणजे इन्सिजन असं म्हणू शकतो किंवा अगदी सूक्ष्म छेद असं म्हणू शकतो सूक्ष्म छेद असल्यामुळे बारीक छेद असल्यामुळे त्याला टाक्याची गरज पडत नाही स्वतः स्वतः सेल्फ होतो त्यामुळे जंतूचा संसर्ग होण्याचे फार कमी चान्सेस असतात म्हणजे अगदी नाहीच म्हणलं तरी चालतं दुसरं म्हणजे ह्या आधुनिक शस्त्रक्रियामध्ये आपण कुठल्याही म्हणजे मोतीबिंदूच्या कुठल्याही अवस्थेमध्ये आपण शस्त्रक्रिया करू शकतो मोतीबिंदू परिपक्व असेल अपरिपक्व असेल तरी आपण शस्त्रक्रिया करू शकतो त्यात काही अडचण येत नाही कमी छेद असल्यामुळं डोळा जसं मोठा छेद असेल पारंपरिक शस्त्रक्रिया असेल तर ज्यामध्ये टाके बसतात त्यामुळे डोळ्याला थोडं त्रास व्हायची लाल व्हायची डोळ्याला पाण्याची शक्यता असते ते ह्या सर्जनमध्ये बिलकुल नसतात महत्वाची आणखी एक फायदा म्हणजे आधुनिक शस्त्रक्रियेमध्ये आधुनिक पद्धतीचे आपण लेन्स इम्प्लांट करत असल्यामुळे लेन्स रोपण करत असल्यामुळं भिंगारोपण करत असल्यामुळं शक्यतो पेशंटला दूरचा आणि जवळचा चष्म्याचा नंबर शक्यतो लागत नाही हे असं काही कायमस्वरूपी शंभर टक्के लागत नाही असं म्हणता येते पण नव्वद टक्के तरी लागत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्जरी दहा ते पंधरा मिनिटात होती जसं पूर्वी दवाखान्यात जावं लागायचं चा, चार आठ दिवस आठ मिनिट घ्यायचं असं पिक्चर होतं चित्र होतं तसं नाही आता अगदी तुम्ही रोज चार पाच तास जरी दवाखान्यात काढलात दहा ते पंधरा मिनिटात शस्त्रक्रिया होते आणि तुम्ही घरी जाऊ शकता बर। आणि त्यातही महत्वाचं म्हणजे ह्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारच्या हल्लीच्या नवीन पद्धतीमध्ये कुठल्याच प्रकारचं इंजेक्शन न देता सुद्धा शस्त्रक्रिया करतो म्हणजे भुलेचं फक्त ड्रॉपच्या रूपात थेंबाच्या रूपात औषध टाकतो म्हणजे त्याला इंजेक्शन लेस म्हणू शकतो अशा प्रकारचं टॉपिकल अनेस्टिशा म्हणतात अशा प्रकारचं टाकून सुद्धा ऑपरेशन करता येतं आणि महत्वाचे म्हणजे कुठल्याच प्रकारचं आपण इन्सिजन हे काळ्या बुबळावरती कॉर्न्यावरती घेतो त्यामुळे कुठलंच रक्तस्राव होत नाही आणि पेशंट लागलीच घरी जाऊ शकतो बरोबर yeah. मी थोडक्यात ह्या माध्यमातून आपण खरंतर प्रेक्षकांना सांगतोय की कुठलेही गैरसमज बाळगू नका जर मोतीबिंदू झाला असेल तर नक्कीच तुम्ही उपचार घ्या शस्त्रक्रिया करून घ्या अर्थात आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवणार आहोत तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज बरेनंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि ता अर्थातच भिंगारोपणातील पर्याय आज आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत डॉक्टर मोरे आहेत डॉक्टर अरोरा देखील आहेत दोन्ही नेत्ररोग तज्ज्ञ ने आहेत आपण पुन्हा एकदा चर्चे करणार आहोत डॉक्टर मगाशी मी डॉक्टर मोरे यांना म्हटलं की ह्याचे आधुनिक फेको सर्जरीचे काय फायदे आहेत ह्याच्या व्यतिरिक्तही अजून आधुन आधुनिक शस्त्रक्रिया देखील उपलब्ध आहे मोतीबिंदूसाठी त्याविषयी काय सांगाल तुमच्या म्हणणं एकदम बरोबर आहे फेको सर्जरी आता त्याच्याशी एक नवीन सर्जरी आली आहे ज्याला फेम्टो म्हणतात तुम्हाला हे दाखवून देतो जसं व्हिडिओमध्ये जसं तुम्ही पाहत आहे तर एक यांना डॉकिंग म्हणतात म्हणजे डोळ्याच्या वर एक मशीन फिक्स होतात डोळ्याला त्याच्यानंतर ऍडव्हान्टेजेस फेकोच्या वर हे आहे की आपण जे चिरा मारतात ते आपण ब्लेडनी मारतात पण फेमटो कॅट्रक सर्जरीमध्ये इव्हन जे चिरा असतात ते लेझर ने होतात आता तुम्ही जे पाहत आहे ते आपण जे झिल्ली निडलनी कापली होती थे आता थे बर, आए, ते आता ते मशीन करत आहे आणि हे जे आहे ते इन्सिजन देत आहे चिरा देत आहे ते मशीनने देत आहे आता हे चिरा जे आहे डायरेक्ट आपल्याला इन्स्ट्रुमेंट आतमध्ये घ्यायचे आणि याच्या नंतरची जे प्रक्रिया असतात ते जसं फेकोय तसंच असतात पण जे इन्सिशन आहे आणि ते कॅप्स्युलर एक्सिस जे म्हणतात ते आहे आणि न्यूक्लियसच्या जे आपण अल्ट्रासोनिक एनर्जी देऊन एनर्जी डिलिव्हर होतात त्यामुळे थोडासा समोरची बौली पण डिस्टर्ब होतात तर ते फेमो मध्ये ते एनर्जी लेझरमुळे होतात एकदम कमी होतात आणि होता बर। ते कॉर्नियामध्ये इफेक्ट खूप कमी होतात बरोबर टेक्नॉलॉजी आहे फेकोच्या वर बरं म्हणजे ह्याचे अजूनच फायदे खरंतर खरं तर त्या पेशंटला होणार आहेत आपल्याला अजून एक फोन आला आपण फोन घेऊया सचिन बोलतात घाटकोपर वर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार जी बोला सचिन जी हॅलो हा नमस्कार बोला थेट प्रश्न विचारा हो आमच्या वडीलच दोनदा लेन्स चेंज केलेली आहे बरं आणि त्यांना अंधकांधक दिसत आहे डॉक्टरने दोन वेळेस लेन्स चेंज केली का दोन वेळा चेंज केले लेन्स हो आता अंधकांधक दिसत होतो मोती बिंदूच बरं परत दोनदा चेंज केलेले परत ते अजून तकलीफ होते बरं बरं बर, बर, बर नक्कीच आपण हो। या संदर्भात जाणून घ्या डॉक्टर अरोरा ह्यांच्या मध्ये काय सांगाल कारण की दोन वेळा ऑपरेशन झालेले पहिले मला माझा क्वेश्चन आहे की हे लेन्स म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स म्हणत आहे की डोळ्याच्या आतमध्ये भिंगर ओपन म्हणत आहे बहुतेक त्यांचा फोन कट झालाय कारण असं असं कधी होत नाही की मोतीबिंदू मध्ये आपण लेन्स टाकला आणि दोनदा चेंज केला असं खूप रेअर आहे ते कॉन्टॅक्टलाच म्हणत असेल त्याचा वेगळा प्रश्न आहे ते बरोबर नाही भिंगारोपण आणि कॉन्टॅक्टला आपण डोळ्याच्या वर टाकतो आणि जर सकाळी टाकतो आणि रात्री झोपता वेळी आपण काढतो बरं भिंगारोपण म्हणजे पर्मनंट असतात बरोबर बरोबर अर्थातच खर तर अनेकांचे गैरसमज असतात ह्या संदर्भात आपण पुढे आपल्या प्रश्नाकडे बघूया भिंगारोपणाविषयी मला खरं तर डॉक्टर मोरे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि याच्यातले पर्याय आता उपलब्ध आहेत त्याविषयी काय सांगाल नैसर्गिक मोतीबिंदू आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस भिंगारोपण म्हणजे इंट्रायकर आयवल टाकणं हे गरजेचं असतं आणि आयवल भिंगारोपण केल्यानंतर त्या व्यक्तीला त्या पेशंटला त्याची नैसर्गिक दृष्टी पुरवत येते भिंगारोपणचा संशोधनापूर्वी भिंगारोपणापूर्वी ज्यावेळेस भिंगारोपण अस्तित्वात नव्हतं त्या काळात ऑपरेशन नंतर त्या पेशंटला जाड भिंगाचा चष्मा वापरावा लागेल हो, हो। पण ह्या भिंगारोपणामुळे आपण पेशंटला ह्या चष्म्यापासून सुटका करू शकलो भिंगारोपणाचे विविध पर्याय आज संशोधना आपल्यासमोर उपलब्ध करून दिलेले आहेत ह्यात आपण अगदी सूक्ष्म छेदाद्वारे डोळ्याच्या आतमध्ये अगदी घडीचा मना किंवा ज्याला फोल्डेबल भिंगारोपण म्हणतो ते आपण इम्प्लांट करू शकतो संशोधन इतके झालेले आहेत की विविध आकाराचे भिंगारोपण अरे विविध कार्य प्रणालीचे भिंगारोपण आणि विविध एम म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीसाठी दूरचा न, न, दृष्टी जवळची दृष्टी ह्या पद हेतून हेतून सुद्धा भिंगारोपण बाजारात आज झालेले आहेत ह्यामध्ये बरेच प्रकारचे जसं मोनोफोकल म्हणतो मल्टीफोकल म्हणतो टोरिक असेल अकोमोडेटिव्ह भिंगारोपण म्हणून विविध प्रकारचे भिंगारोपण इथं झालेले आहेत पण हे निश्चित आहे की मागाच्या प्रश्नाला उत्तर द्यावं असं वाटतं की भिंगारोपण ही एकदाच प्रत्येकाच्या आयुष्यात करता येतं म्हणजे परत परत भिंगारोपण शक्यतो करता येत नाही अगदीच काही रेअर कारणासाठी काही वेगळ्या गोष्टी असतील त्यामध्येच फक्त परत भिंगारोपण करायची शक्यता असते पण असं दोनदा भिंगारोपण झालं वगैरे असं फार होत नाही वेळ ना ना। भिंगारोपण शस्त्रक्रिया खरं तर आता दे देखील ऍडव्हान्स उपलब्ध आहेत सगळ्या गोष्टी आपण याविषयी अजून जाणून घेणार आहोत पण एका आपल्याला अजून एक फोन आलेला आहे संदीप बोलतायत जालनावरनं विचारा काय प्रश्न नमस्कार संदीप बोला नमस्कार मॅडम माझा माझे आजोबा आहे पंच्याण्णव वर्षाचे हा त्यांच्या अगोदर ऑपरेशन झालेलं आहे मोतिंग तर त्यांचा डोळा पूर्ण लाल झालेला आहे बरं तर त्याच्यासाठी काही करता येईल का नक्कीच प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या डॉक्टर फक्त जैसे बिंदो हो शकता, हो शकता। काई ते दुसरा कोणता आधार तर नाही जसं काचबिंदू होऊ शकतं कॉर्नियावर इन्फेक्शन होऊ शकतं कसं काही तर नाही ते आपल्याला उलट करावं लागेल ते एकदा डॉक्टर भेटून सांगू शकतो पण ऑपरेशनच्या नंतर जे आपल्या डोळा लाल होते असं खूप जास्त होत नाही आणि त्याच्या साधारण औषधीने ते बरं पण होऊन जातात की आपल्याला काही ड्रॉप्स होऊ शकतात नक्कीच तर मला ह्याच अनुषंगाने तुम्हाला दोघांना प्रश्न असा विचारायचा की अनेकदा असं होतं की जसे गैरसमज असतात तसेच दुष्परिणाम देखील काही असतात तर मोतीबिंदू शास्त्रक्रियेत मोती काही दुष्परिणाम जाणवतात का डॉक्टर अरोरा आपण एक प्रश्नाचं उत्तर तुमच्या तुमच्याकडनं घेऊया आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊन का पहात आमचा खास कार्यक्रम हितगुज आपलं पुन्हा एकदा स्वागत आधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आपण याविषयी घेतो डॉक्टर मोरे आपल्यासोबत आहेत डॉक्टर अरोरा देखील आहेत हे दोन्ही नेत्ररोग तज्ञ आहेत आणि आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत डॉक्टर मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं शस्त्रक्रियेबाबत आपण माहिती तर घेतली मात्र या शस्त्रक्रियेचे काही दुष्परिणाम आहेत का त्याविषयी काय सांगाल एक मध्ये सांगायचे तर दुष्परिणाम नाही आहे पण कधी कधी असं होतात त्याला आपण एक आफ्टर कॅटरक म्हणतात कुणी कोणी पेशंट म्हणतात की आम्ही ऑपरेशन केलं मग तुम्ही म्हणतात की परत मोतीबिंदू सारखा का काहीतरी जाडवा आलेला आहे तर ते स्वाभाविक आहे स्पेशली यंग पेशंट मध्ये जेव्हा तुम्ही ऑपरेशन करतात एक दोन वर्षाच्या पेशंट तुम्ही ऑपरेशन केलं मोतीबुंदीच्या तर शंभर टक्के आफ्टर कॅटरेक होणारच आहे लेटर एज मध्ये केला तर चान्सेस थोडासा कमी असतात पण एक पॉसिबिलिटी आहे आणि पेशंट सांगतात की मग ऑपरेशन केल्यानंतर कसं झालं तर एक सिम्पल याग लेझर करून आपण ते छिद्र करून देतात आणि जाडवा काढू शकतो बाकीच्या मोठ्या मोठ्या पाहिला तर असा काही प्रॉब्लेम नाही आहे दुष्परिणाम काही नाही आहे फक्त ड्रॉप जसा डॉक्टरने सांगितलं तसा टाकावं लागते डोळ्याला सोडायचे नसतात आंघोळ करताना डोक्याच्या खाली करावं लागते आणि जसा ड्रॉप सांगितलं तसा टाकला तर काही दुष्काळ बरोबर म्हणजे थोडक्यात कोणतेही दुष्परिणाम नाहीये त्यामुळे ह्या शस्त्रक्रियेला सहज सामोरं मोरे जसं भिंगारोपणाविषयी तुम्ही सांगितलं तसं भिंगारोपण कोणी करावं ह्याविषयी काय सांगा भिंगारोपण कोणते कोणत्या प्रकारचं भिंगारोपण करावं म्हणजे याच्यामध्ये असं आहे की अवेलेबल ती व्यक्ती तो पेशंट त्याला त्याची अपेक्षा काय बर त्याच्या गरजा काय म्हणजे त्याला दूरचं बघण्याचं जास्त काम आहे की जवळचं बघण्याचं काम आहे तुमच्याकडं जिथं कुठं ज्या सेटअप मध्ये तो ऑपरेशन करतोय असलेली उपलब्ध असलेली ती यंत्रसामग्री काय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून म्हणजे त्याचे जो तिथं नेत्रतज्ञ ऑपरेशन करणार आहे अवेलेबल असलेल्या विविध प्रकारचे जे आपले इंट्राकुलर लेन्सेस आहेत जे डोळ्याच्या आतमध्ये घालायचं भिंगारो पण म्हणतो त्याचे फायदे तोटे काय आहेत ह्याचा सर्व पर्याय बघून ते अवेलेबल असलेले नेत्रतज्ञ तज्ञ तुम्हाला जास्त चांगला अधिक मार्गदर्शन देऊ शकतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण अवेलेबल असलेलं भिंगारोपण आपण शस्त्रक्रिया केली पाहिजे बरोबर आता तुम्ही प्रकारांसंदर्भात बोलत कोणत्या प्रकारचे करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये देखील प्रकार आहेत का मग ते कोणते आहेत मग मोनोफोक साधारणपणे मोनोफोकल असं म्हटलं जातं ज्यामध्ये पेशंटला दूरची दृष्टीसाठी चष्म्याचा नंबर शक्यतो लागत नाही फक्त जवळच्यासाठी वाचनासाठी चष्म्याचा नंबर लागतो दुसरा एक लेन्सचा प्रकार आहे मल्टीफोकल ज्यामध्ये दूरच्यासाठी आणि जवळच्यासाठी म्हणजे दोन्ही बघण्यासाठी शक्यतो चष्म्याची आवश्यकता पडत नाही आता एक नवीन प्रकार निघालेला आहे चष्म्याचा म्हणजे भिंगारोपणाचा ज्याला अकोमोडेटिव्ह म्हणतो ह्याच्यामध्ये सुद्धा दूरच्यासाठी आणि जवळच्यासाठी चष्म्याची बिलकुल गरज पडत नाही आणि आता एक तिसरा एक प्रकार म्हणतो टुरिक आयवल्स असं म्हणलं जातं त्यामध्ये सुद्धा समजा काही जन्मळाचा काही एक प्रकारचा नंबर असेल बुबळाचा एक प्रकारचा एकाच एस्टिकमॅटिजम असा प्रकार म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे जर लेन्सेस बसवले तर कायम दिसायची दृष्टी खूप पूर्व चांगलं दिसू शकतं अशा विविध प्रकारचे चार प्रकारचे मार्केटमध्ये भिंगारोपणाचे प्रकार अवेलेबल बरोबर आपण जेव्हा भिंगारोपण करण्याची त्या पेशंटला गरज आहे हे आपण कशावर ओळखायचं त्याबद्दल काय थोडक्यात सांगाल? व्यक्तीला त्या रुग्णाला ज्यावेळेस कमी दिसतं त्यावेळेस त्याला शस्त्रक्रिया ही गरजच पडते आणि त्यानंतर भिंगारोपण हे केलंच पाहिजे म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या दैनंदिन जीवनात जर दिसायला अडचण येत असेल वाचनासाठी असेल दूरचे चेहरे ओळखू येत नसेल कार चालवताना अडचण येत असेल कुठल्याही गोष्टी त्याला वाटते की मग उन्हात गेल्यानंतर मला बघता येत नाही दूरचे चेहरे ओळखू येत नाहीत किंवा दैनंदिन जीवनात त्याच्या जर कुठेही अडचण निर्माण होत असेल तर आपण शस्त्रक्रिया लवकरात लवकर करून घेतली पाहिजे आणि शस्त्रक्रिया करताना डॉक्टर हे भिंगारोपण करतातच म्हणजे आणि केलेच पाहिजे आणि भिंगारोपणात म्हणजे चष्मा नसेल नको असेल तर म्हणजे आणि आता भिंगारोपण केलंच पाहिजे केलंच पाहिजे बरोबर अर्थातच आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे मात्र एक शेवटचा दोघांनाही प्रश्न आहे कारण की आज खरं तर हे नवीन पाऊल उचललेलं आहे आणि प्रत्येक प्रत्येकाला डोळ्यांविषयी नेमकी कशी काळजी घ्यावी हे आपण ह्या माध्यमातून सांगतोय काय संदेश द्याल आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात एक मोस्ट इम्पॉर्टंट संदेश तर हे आहे की तुम्ही मोतीबिंदूला एक आजार समजू नका पण जे एक शरीरातील एक नैसर्गिक बदल समजा कारण कसं होतं की आपले केस सफेद होतात झुर्या येतात स्किनवर तसंच मोतीबिंदू होणार स्वाभाविक आहे वयाप्रमाणे दुसरं म्हणजे हे गैरधारणा आहे की मोतीबिंदूचा दुसरा कोणता इलाज आहे टेक इट फ्रॉम मी की शास्त्रक्रिया एकच इलाज आहे मोतीबिंदूचा दुसरा कोणता इलाज नाही आहे आणि वेळेवर आपल्याला ऑपरेशन करायचं आहे कारण ते पिकला किंवा काचबिंदू झाला तर मग त्याचे ऑपरेशन करावंच तर लागते पण नजर येण्याची शक्यता कमी किंवा नाही असतात बरोबर बरोबर अर्थात डॉक्टर तुम्ही काय सांगाल माझं असं म्हणणं राहील की आपण कसं ते सर्वसाधारणपणे डोळ्याला इजा झाली किंवा डोळ्याला काही त्रास झाला तरच आपण नेत्रतज्ञाकडे किंवा डॉक्टर कडे जातो पण असं न करता प्रत्येकाने वाढत्या वयाप्रमाणे जसं वयाच्या चाळीशी मध्ये ज्याला आपल्याला चाळीशी लागते तेव्हा आपण जाऊन डॉक्टरकडे डोळे तपासतो बरेच वेळेस असं लक्षात येतं आम्हाला नेत्रतज्ञांना की डोळे तपासायला गेल्यानंतर आपण कुठेतरी चष्म्याच्या दुकानावरती डोळे तपास ह्या वयातच व्यक्तीला वयाच्या चाळीशी मध्ये मधुमेह असेल वयाच्या चाळीशीमध्ये मध्ये जे डोळ्याचा आमचा ज्याला दृष्टीचोर म्हणतो जो काचबिंदू असेल किंवा हा मोतीबिंदू असेल त्याच वयात जर डॉक्टरकडून तप, डोळे तपासून घेतलं तर तो आजार तिथंच निदान होऊ शकतो आणि भविष्यात येणारा अंध तो आपण त्याच वेळेला टाळू शकतो माझी तमाम जनतेना अशी विनंती आहे की आपण आपल्या आरोग्याकडं डोळ्याकडं दुर्लक्ष न करता वयाच्या चाळीशी नंतर दरवर्षी आपण एकदा आपले डोळे तपासून घ्यावेत आणि त्याच वेळेस जर निदान झालं तर भविष्यातला मधुमेह असेल डायबिटीस असेल किंवा बरेच काही हे आजार असतील ते आपण वेळेवर खरंच खूप छान दोघांनी संदेश दिलेला आणि खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत या माध्यमात पोहोचवली दोघांचे खूप खूप आभार ह्या नंतर ह्या कार्यक्रमात इथे संपतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे